200 घरं उभारणारा श्रेयस गारवेंट, एका यशस्वी व्यवसायामागचा संघर्षमय प्रवास। गारमेंट उद्योगाला घरघर लागलेल्या काळात ती व्यवसाय सुरू करण्याची हिम्मत दाखवून तो व्यवसाय उभा करत 200 घरं उभी करण्याची किमया ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी केली आहे। त्यांनी यशस्वीपणे उभारलेल्या श्रेयस गारमेंटला येत्या 15 ऑगस्टला 15 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी केलेल्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि श्रेयस गारमेंटच्या यशस्वी प्रवासाचा वज्रधारी न्यूजने केलेला स्पेशल रिपोर्ट। 2007 साली गारमेंट व्यवसाय चालू करणे म्हणजे तसे मोठे धाडसाचं काम होतं। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गारमेंट उद्योग बंद पडले होते। या व्यवसायाला घरघर लागली होती। काही लोकांच्या चुकांमुळे सांगली जिल्ह्यातील गारमेंट उद्योग आणि त्यातील लोक बदनाम झाले होते। त्याच काळात वकिली व्यवसाय सोडून गारमेंट सुरू करण्याचा निर्णय संदीप मुळीक यांनी घेतला। 13 ऑगस्ट 2007 ला त्याची मुहूर्तमेढ रोवली। गारमेंट उद्योगाचा ग म भ माहीत नसतानाही या व्यवसायात मला काम करायचं आहे या ईर्ष्येतून त्यांनी श्रेयस गारमेंटची पायाभरणी केली आणि हीच पायाभरणी 200 लोकांच्या घर उभारणीची नांदी ठरली। श्रेयस गारमेंटच्या माध्यमातून 200 लोकांना रोजगार मिळाला। या 200 कुटुंबांच्या जगण्याचा आधारच श्रेयस गारमेंट ठरले आहे। यामुळे अनेक कामगारांचे संसार तर उभे राहिलेच, पण त्यांचा जीवनस्तरही उंचवण्याचं काम यामुळे शक्य झालं। श्रेयस गारमेंट मध्ये कामाला येणारे अनेक कामगार आज स्वतःच्या चारचाकीतून येतात। यातल्या अनेक कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता आले। ही गोष्ट श्रेयस हा शब्दाचा अर्थ सार्थ ठरवणारी आहे। हा, माझं नाव अनिता युवराज चव्हाण, मी विट्यामध्ये राहायला आहे, पण माझं गाव शेर आहे कराड तालुक्यात। मी 15 वर्ष झालं गारमेंटमध्ये काम करते। इथं महिन्याच्या महिन्यात वेळच्यावेळी पगार मिळतात व्यवस्थित, कुठलेही कधीही पगाराची तक्रार नसत्या। आमचे संदीप सर, म्हणजे थोडक्यात संदीप दादा, नेहमी सगळ्यांना सहकार्य नडाडचीला सगळ्यांच्या उपयोगी पडल्यात। मला बऱ्याच वेळा त्यांनी माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन आत्तामध्ये गेल्या महिन्यात झालं, मी दवाखान्यातून त्यांना फोन केला होता की सर मला अडचण आहे माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन, आका तुम्हाला किती पैसे पाहिजेत एवढे त्यांनी विचारून माझ्या मोबाईलवर पाठवतो म्हणून सांगितलं, पण मला नड लागली नाही, पण तरी पण त्यांनी उभा राहतो म्हटले। आणि नेहमीच बऱ्याच वेळा त्यांनी माझ्या घरासाठीसुद्धा मला सहकार्य केलेलं आहे। असा मालक मिळायला लई नशीब लाय पाहिजे। आणि त्यांनी कधीही म्हणजे दुजाभाव केला नाही की मी मालक आहे, कधी गर्वाने वागले नाहीत ते। मी नेहमी की अगदी बाबांनी हे सगळं आपलं कुटुंब आहे म्हणूनच ते नेहमी सगळ्या कारागिरासंघ, सगळ्या कामगारासंघ, टॉप मेंबरसंघ नेहमी वागत आले होते। त्यांचा कुठलाही म्हणजे असा स्वाभिमान एकदम चांगला आहे आणि त्यांनी असं जिथून पुढं पण प्रगती करावी ह्याच्यापेक्षा मोठं गारमेंट व्हावं अशी आमची अपेक्षा। माझं नाव उषा एकनाथ मोरे, मुक्काम पोस्ट शाहूनगर विटा। मी तर जवळजवळ कंपनीचं ओपनिंग झाल्यापासून काम करते। काम म्हणजे सुरुवातीला मी हेल्परचं काम करत होते। हेल्परचं काम करत करत मी चेकर बनले आणि आता सध्या मी सगळा ग्रुप हँडल करू शकते, म्हणजे ऑलराऊंडर आहे मी। मग आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आलो कंपनीत कामाला त्यावेळेस 25 ऑपरेटर होते। 25 मशनीच आमचं कामकाज चालू होतं, एक मोजकीचं हेल्पर, मोजकेच सुपरवायझर असं। मग कालांतराने एक 4-5 वर्षानंतर सुधारणा झाली, मशनी घेतल्या, परत नवीन कंपनीचं म्हणजे कामकाज सुरू झालं। जवळजवळ 150 मशनी आत्ता सध्या आमच्याकडे आहेत। आमच्या घरची आर्थिक परिस्थिती किंवा आमच्या मुलांचं माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण, आता मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा। मोठी मुलगी MA झाली, दुसरी मुलगी आरती कंपनीत पुण्याला जॉब करते आणि मुलगा आता इंजिनियर झाला, केमिकल इंजिनियर। म्हणजे असं इतकं सहकार्य केलं की शब्दासुद्धा सांगू शकत नाही की ह्या मालकामुळे आमचा एवढा फायदा झाला, त्याला शब्दच नाही। प्रत्येक गोष्टीला उभा राहिली आमच्यासाठी। कुठलाही प्रॉब्लेम आमचा, घरगुती असू दे, मुलांच्या शाळेचा असू दे, फीचा असू दे, दवाखान्याचा असू दे, आर्थिक परिस्थिती आमची नसल्यामुळं तिथं आम्हाला कुठलीही म्हणजे आमचं घर आहे कंपनी असं आम्ही मानत नाही। म्हणजे इतकं मालकाने आम्हाला म्हणजे मार्गदर्शन चांगलं केलं सगळ्या पद्धतीनं। तुम्ही काम कुठं करता? आम्ही सांगतो बाबासाहेब मुळकांच्यात आम्ही काम करतो। बाबासाहेब मुळीक म्हणले की सगळी लोकं म्हणजे आऊ करतात, हा माणूस चांगला आहे, व्यक्ती चांगली आहे आणि तुमचा फायदा आहे, चांगला आहे, तुम्ही तिथं अवश्य जावा। माझं नाव सुरेखा संजय पिसा,
मी इथे 2011 सालापासून काम करत आहे. मी सुरुवातीला इथे आले तेव्हा क्लार्क म्हणून इथे काम करत होते. लाईनमध्ये महिलांना आम्ही पहिला सुरुवातीला पास काढून देत होतो, तर पास काढून दिल्यानंतर बसची बस वेळेत नसल्यामुळं आम्ही ती बस म्हणजे पास बंद करून आम्ही सगळ्यांच्यासाठी म्हणजे गाडीची सोय केली. त्यामुळं आमच्या कंपनीचं आउटपुट आमचं वाढलं. मी सुनील कुमार बिनवंशी, यूपी से, वाराणसी जिले से. सर मैं इधर, मुझे 8 साल हो गए काम करते हुए, और इधर अपने मालिक सर बहुत अच्छे हैं. हमको कोई भी प्रॉब्लम होता है तो हर रात में भी फ़ोन करो, आधी रात को भी फ़ोन करो तो मुझे हेल्प मिलती है, और कोई चीज़ का तकलीफ़ नहीं बहुत सालों से. और मैं इधर 40 से 45 हज़ार रुपया पगार उठाता हूँ, और किसी चीज़ का दिक्कत नहीं है मुझे. मेरा सेठ बहुत राजा है, कोई भी प्रकार की तकलीफ़ नहीं है. खाने पीने से लेकर हर चीज़ का व्यवस्था है इधर. और काम के बारे में तो इधर अपना सेट बहुत अच्छा है. सब लोगों का कम से कम 150 से 200 लोगों को रोजगार मिलता है. माझे नाव सूरज मोहन जाधव. मी आज 14 वर्ष झाली इथं काम करतो आहे. मी पहिला ज्यावेळेस आलो त्यावेळेस एक हेल्पर म्हणून इथं कामासाठी आलेलो होतो. पण दादांच्या सहकार्यामुळं आणि दादांनी मला जे घडवलं ते दादांनी आत्ता मी ह्या स्टेजला आलो आहे की मी पहिल्यांदा हेल्पर होतो. हेल्परचा पुन्हा मी फिनिशिंग म्हणजे प्रेसिंगला गेलो. प्रेसिंगचं पुन्हा मी पॅकिंगचं मास्टर बनलो. पुन्हा नंतर मला दादांनी फिनिशिंग इन्चार्ज केलं. आता हे जवळपास हे सगळं फिनिशिंग युनिट सगळं मी सांभाळतो. म्हणजे दादांनी मला मी काय होतो म्हणजे मला शून्यातून दादांनी हे वरती आणले. त्यामुळे दादांचे सहकार्य मला खूप आहे. आणि दादांनी कधीच माझ्याबरोबर असं की मी मालक आहे तू कामगार आहेस किंवा मलाच नव्हे की माझ्या इथल्या सर्व 200 लोकांना कधीच असा दुजाभाव केला नाही की मी कामगारासोबत कसं बोलू किंवा काय. सगळ्यांना घरच्या समान सगळ्यासनी वागणूक देऊन आणि कुठल्याही वर्करला किंवा कुठल्याही माणसाला काही अडचण आली भले ते पैशाची येऊ देत, घरगुती येऊ देत, पोलीस स्टेशनची येऊ देत, दादा कधीच मागसरले नाही. दादा पहिल्यांदा म्हणतात मला सांगा काय प्रॉब्लेम आहे. रात्री अपरात्री जर दादांना कोणाला फोन केला दादांना की दादा मला आत्ताच दवाखान्यात जायचं आहे मला पैशाची गरज आहे, तर दादा म्हणतात पहिला किती पाहिजे तुम्हाला पैसे. म्हणजे असं सगळ्या लोकांना सांभाळून ठेवले. आणि दादांचं एक म्हणणं की मला ह्यातून किती मिळतं हे मला महत्त्वाचं नाही आहे. माझ्या अंडरखाली म्हणजे माणसं इतकी 200 लोक काम करतात, त्यांची कुटुंब किती जगतात हे दादांना फक्त महत्त्वाचं आहे. दादांना ह्याच्यात मला जास्त किती पैसे मिळाले पाहिजेत किंवा हे ह्याच्या दादांना अपेक्षा नाही. मी अमृता संतोष कबाडे 2011 इथं स्टोअर कीपर म्हणून काम करते. ज्यावेळेस मी इथं आली होती त्यावेळेस कंपनी छोटी होती. आता त्याचं स्वरूप वाढत गेलेलं आहे. आणि हे चालवताना संदीप सरांना अनंत अडचणी आल्या होत्या, पण त्या अनंत अडचणी त्यांनी त्यांच्यापुरतं मर्यादित ठेवल्या, त्या आमच्यापर्यंत येऊन दिल्या नाहीत. आणि इथं अशा पण लेडीज आहेत की ज्या शिकलेल्या नाही आहेत, अंगठी बहादूर आहेत, पण त्यांनी आपलं ह्या कंपनीच्या जीवावर त्यांनी त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालवला आहे. आणि ही निवळ संदीप सरांच्यामुळे 2006 कायद्याची पदवी घेऊन विटा कोर्टात संदीप मुळीक यांनी काही दिवस प्रॅक्टिसही केली, पण वकिलीत त्यांचे मन रमलं नाही. उद्योग धंद्यात काही तर निर्माण करण्याची जिद्द असल्याने त्यांनी गारमेंट व्यवसायाची निवड केली. प्रारंभी काहीच माहीत नव्हते. तासन तास युट्यूबवर या संबंधित व्हिडिओ डाउनलोड करायचे, ते बघायचे, आसपास कुठे गारमेंट असतील तिथे जाऊन भेटी द्यायच्या, त्यांच्याकडून माहिती घ्यायचा प्रयत्न करायचा. ऍडव्होकेट संदीप मुळीक एका ठिकाणी गारमेंट पाहायला गेले. गारमेंटच्या मालकाने गेल्यावर स्वागत केलं, कोल्ड्रिंक्स पाजले, पण आज जाऊन पहावायचे म्हटल्यावर नकार दिला. आज साधा प्रवेशही दिला नाही. अशा अनेक अडचणीतून प्रसंगातून संदीप मुळीक आणि श्रेयस गारमेंटची वाटचाल चालू होती. प्रत्येक पाऊल हे शिकण्यासाठीच होते, प्रत्येक गोष्ट एक प्रयोग होता. संदीप मुळीक यांनी जिद्दीने, चिकाटीने आणि पूर्ण क्षमतेने श्रेयस गारमेंट मच्या उभारणीत लक्ष घातले होते. दिवस कधी मावळायचा आणि कधी उगवायचा हेही त्यांच्या त्या काळात लक्षात येत नव्हतं. रात्रभर गारमेंटला काम करायचे, पुन्हा सकाळी लवकर यायचे, प्रचंड मेहनत घेत होते, पडेल ते कष्ट करत होते. एखादा कामगार आला नाही तर काही काम अडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था असली पाहिजे याचे योग्य व्यवस्थापन करत वडील ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक राजकारणात मातब्बर होते. खणापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्यांनी स्थापन केलेल्या श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पद होते. युवा नेता म्हणून त्यांना त्यावेळी तालुकाभर मिरवता आलं असतं.
सर्वत्र फिरता आलं असतं, वडिलांच्या प्रकाशात चमकून घेता आलं असतं, पण या झगमगाटाच्या आहारी न जाता, ती हवा डोक्यात न जाऊ देता स्वतःच वाट निर्माण करण्यासाठी संदीप मुळी धडपडत होते. त्यासाठी त्यांनी स्वतःला या व्यवसायात झोकून दिले. या काळात त्यांना कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रांना वेळही देता आला नाही, भेटता आले नाही, फक्त गारमेंट आणि गारमेंटच डोक्यात होते. जमिनीत पेरलेलं बियाणं जेव्हा गाडून घेते तेव्हाच त्याला नवनिर्माणाचे अंकुर फुटतात, तेव्हाच ते तरारून उगवून येतं. त्याचप्रमाणे संदीप मुळीक यांनी आपल्या दूरदृष्टिकोनातून 200 कुटुंबांना आधार देणाऱ्या श्रेयस गारमेंटची निर्मिती केली आणि हा व्यवसाय आज यशस्वीरित्या उभा आहे. 2006 साली माझे रेल्वे पूर्ण झाल्यानंतर मी विट्याला माघारी आल्यानंतर व्यवसाय थोडे दिवस प्रॅक्टिस केलं, पण प्रॅक्टिसमध्ये जास्त आवड नसल्यामुळं कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा असं डोक्यात विचार घेतला. आणि मग त्यावेळी थोडंसं टेक्स्टाईल व्यवसायाविषयी थोडं आकर्षण होतं आणि मग टेक्स्टाईलमध्ये काय करू शकतो याची थोडी चाचपणी केल्यानंतर गारमेंट केलं तर काय होईल असा थोडा विचार केला आणि मग 2007 साली आम्ही गारमेंटला सुरुवात केली. सुरुवात केली त्यावेळी व्यवसायाची जास्त माहिती नव्हती, परंतु कोणता तरी व्यवसाय आपण ज्यावेळी निवडतो त्यावेळी सुरुवातीला त्यात आपल्याला काही माहिती नसते, परंतु जर एकदा तुम्ही सुरुवात केली तर मागं सरकायचं नाही अशा हेतूनं गारमेंटमध्ये आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, काही अडचणी स्थानिक लोकात येतं, लोकांच्यात कामगारांची उपलब्धता करणे, कामगारांचे पगार, त्याच्यानंतर मिळणारं काम ह्याविषयी थोड्याशा दोन अडचणी होत्या, पण आम्ही त्यावर मात करत करत आज गारमेंटचा 15 वर्षाचा टप्पा आम्ही पार पाडलेला आहे. ह्या 15 वर्षाच्या वाटचालीत आम्हाला गारमेंटमध्ये ज्या ज्या सर्वच गारमेंटचे कर्मचारी, त्याच्यानंतर आमचे जे मुंबईचे जे सप्लायर्स आहेत ते सप्लायर्स आणि मग जे काम देत आहेत त्या सर्व काम देणाऱ्या पार्ट्यांचं मी ह्या निमित्तानं आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून गेली 15 वर्ष सातत्यानं उद्योगाला साथ दिली. गारमेंट व्यवसायाची निवड करण्याचा उद्देश असा होता की आजूबाजूला असणाऱ्या खेड्यातील ज्या महिला आहेत किंवा लोक आहेत त्यांना एक रोजगार निर्मितीची संधी आपण उपलब्ध करू शकतो का असा एक विचार डोक्यात आला होता आणि मग गारमेंटची आम्ही सुरुवात केली. गारमेंटमध्ये आम्ही गारमेंटच्या माध्यमातून सुरुवातीला 30 मशीनमध्ये मी सुरुवात केली होती. आज आपल्याकडं 150 मशीन आहेत आणि 200 कर्मचारी काम करतायत. इथं आपल्याला हमखास पगार आणि कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे याची खात्री कामगारांना पटली होती. सगळा कामगार वर्ग मन लावून काम करतो, अनेक महिला रात्री थांबून काम करतात इतका विश्वास त्यांच्यात निर्माण झालाय. सकाळी आम्ही 9 कंपनीत कामाला येतो, रात्री एक एक वेळेला आमच्या कंपनीचं माल जातो ना, त्यावेळेस आम्हाला 11-12 वाजेपर्यंत काम करावं लागतं. आम्ही लेडीज लोक आहे, पण आम्हाला असं वाटत नाही आम्ही लेडीज असून कसं काम करू. स्वतः मालक आमच्या बरोबर असते, जातीनं लक्ष घालतात मालक आमच्यासाठी. आलं की कोण दिसना की हेल्परपासून मॅनेजरपर्यंत, हा ती व्यक्ती का आली नाही, तिचा काय प्रॉब्लेम आहे, तिला काय पाहिजे तुम्हाला, तिला तुम्ही सहकार्य करा, तिचा काय प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. आम्हाला हाताला काम मिळालं, आमचे कामगार सगळे खुश झाले, कंपनीनं आमची सोय केली. काय केली सोय? बसचा प्रॉब्लेम असल्यामुळं आमचं कामकाज म्हणजे जरा स्लोच होतं, मग वेळेत येणं वेळेत जाणं. कंपनीनं गाड्या सोडल्या असल्यामुळं काम जास्त निघालं, आउटपुट वाढलं, लोकांचं पगार वाढलं, सगळी लोक खुश आहेत मालकावर आमच्या. म्हणजे किती स्वप्नातसुद्धा वाटत नव्हतं की मुलं, मी माझ्या तरी स्वप्नात वाटत नव्हतं की तिन्ही मुलं माझी एवढी घडतील, मोठे उच्च शिक्षणामुळं एवढा फायदा माझा होईल असं स्वप्नात पण वाटत नव्हतं. पण 3 मुलं शिकली, 2 मुलींची लग्न झाली. प्रारंभी येईल ते काम केले, नंतर फक्त शर्टच्या उत्पादनाची स्पेशालिटी ठेवली. आज श्रेयस गारमेंटचा शर्ट म्हटलं की गुणवत्ता दर्जा यांचा मिला. बिग बाजारच्या मॉलमध्ये, मार्केटमध्ये श्रेयसच्या शर्टांना चांगली मागणी आहे. अनेक कामगार अशिक्षित होते, त्यांना प्रशिक्षित करावे लागले.
त्यांचे स्किल डेव्हलप करण्यासाठी ट्रेनिंग द्यावे लागले. गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांना नामवंत असलेल्या जुकी कंपनीकडून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केले. या ट्रेनिंगचा फायदा कामात दिसत होता. आज शर्ट उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रसामग्री व सुविधा या गारमेंटमध्ये उपलब्ध आहेत. कशासाठीही बाहेर जावं लागत नाही. प्रारंभी महिन्याला 2 ते 3 हजार शर्ट तयार व्हायचे. आज 40 हजार शर्ट महिन्याला तयार होत आहेत. रवींद्र देसाई इथे मॅनेजर म्हणून आहे. 2010 मी सांगली एरियामध्ये आलो. पहिला मी पॅन्टलूनतर्फे इथे काम टाकत होतो. इथलं कंडिशन बघून मी 2015 इथे संदीप दादा मुळीक यांच्या इथे मी जॉईन झालो मॅनेजर म्हणून. मॅनेजर म्हणून त्या जॉईन झाल्यानंतर इथे महिन्याला 5 ते 6 हजार पीस निघत होते. माझं टार्गेट होतं की 30 हजार पीसचं. 30 हजारच्या पीसचं टार्गेट पूर्ण करून आता 15 हजार पीसचं टार्गेट आम्ही पूर्ण करतो आहे. आणि संदीप दादा आणि बापू यांच्या आशीर्वादाने सगळे हे गारमेंट चालू आहे. ह्या इट्टा एरियामध्ये जवळजवळ 10 ते 12 गारमेंट चालू करून 5-6 महिन्यामध्ये बंद झाली. परंतु आमच्या गारमेंटला 15 वर्ष झाली. कंपल्सरी बरोबर चालू आहे. कुणाची काय त्रास कुणाला काय त्रास नाही. वर्कर लोकांना फुल काम असतं. श्रेयस गारमेंटच्या 15 वर्षाच्या वाटचालीचा 15 वर्षांचा टप्पा पूर्ण होतोय. मुलाने केलेल्या प्रगतीबाबत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक समाधानी आहेत. मुलांनी स्वतःच स्वतःची वाट निर्माण करत 200 लोकांना रोजगार निर्माण करून दिल्याचा अभिमान ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांना वाटतो. श्रेयस उद्योग समूहामध्ये सुरुवातीला श्रेयस नागरी पतसंस्था आम्ही स्थापन केली. त्याचा काम सुरू होतं. संदीप मुळीक LLB शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर काही दिवस वकिली सुरू केली. परंतु त्यांचा ओढा व्यवसाय करण्याकडे होता आणि त्यांनी गारमेंट व्यवसायाची निवड केली. येत्या 15 ऑगस्टला त्याला 15 वर्ष पूर्ण झाली. आणि या 15 वर्षाचा आढावा जर घेतला तर निश्चितपणानं अनेक अडचणीवर मात करून हा उद्योग यशस्वीपणानं त्यांनी चालवला याचा आमच्या सर्व कुटुंबियांना अभिमान आहे. या संस्थेच्या उभारणीमध्ये या वाटचालीमध्ये त्यांना त्यांची पत्नी पूनम संदीप मुळीक तसेच आई सुरेखा मुळीक यांचे त्यांना सहकार्य लाभतं. आणि या सर्व कुटुंबियांच्या सहकार्यातून हा उद्योग 15 वर्ष यशस्वी चाललेलं आहे. पुढेही ही वाटचाल यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्वांचं त्यांना सहकार्य राहील. श्रेयस गारमेंट तसेच श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था श्रेयस महिला गृह उद्योग सहकारी संस्थेच्या माध्यमातूनही अनेक महिलांना आज रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही निश्चित कौतुकास्पद बाब आहे.